राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात। आईसाहेब झोपलात तुम्ही? आईसाहेब मला माफ करा, मी सकाळी जे काय वागले तसं नव्हतं वागायला पाहिजे। दिवसभर माझं कामात लक्ष नव्हतं। बघा, घरी आल्यावर मी केशव दादांना पण विचारलं आणि त्यांनी सांगितलंय मला तुम्ही दिवसभर काही खाल्लेलं नाहीये। आईसाहेब असं नका करू की हो, माझ्या आडगेपणाची शिक्षा तुम्ही स्वतःला का बरं करून घेताय? माफ करा मला, तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता हो माझा, उलट तुम्हाला त्रास कमी व्हावा हाच हेतू होता। बघा, राजश्री बहिणी साहेबांनी जे काही केलं ते जर मी तुम्हाला सांगितलं असत तर तुम्हाला लई त्रास झाला असत। बघा, आणि तसं पण आई शेपली घरी गेली होती आणि राजश्री बहिणी साहेबांनी आता किती बी काही बी केलं असत तरी त्या आईला काही करू शकणार नव्हत्या। मग मला असं वाटलं की कशाला उगा तुमच्या डोक्याला ताप द्यायचा। आणि तसं पण वहिनी साहेबांना माझ्या पद्धतीने टोचन दिलतच की मी। पण आई साहेब तुम्ही नका किंवा अशा वागू। आई साहेब बोला की माझ्याशी, तुम्ही माझ्याशी बोलल्यानं किंवा न बोलल्यानं मला किती फरक पडतो हे तर आलंच असेल की तुमच्या लक्षात। आता आई साहेब प्लीज प्लीज मला माफ करा, तुमचं मौन लई खोलवर लागतंय माझ्या काळजाला। आणि सकाळच्याला मी जे काय बोलले होते ते सुजाच मन राखायला बोलले होते। आई साहेब प्लीज। खरं का? म्हणूनच आयुष्यात कधीही वागताना बोलताना भान ठेवणं मस्त। आई साहेब तुम्ही बोललात? हा काय प्रश्न आहे, इथे आहे का दुसरं कोणी बोलायला? थँक्यू, लई लई थँक्यू। मनावरचं लई मोठं उजं उतरल्यासारखं वाटतंय। बघा आई साहेब, मी तुम्हाला प्रॉमिस करते ह्या पुढे ना मी आज बस या पुढची सगळी रेकॉर्ड पाठ आहे आम्हाला। बरीच रात्र झालीये, झोपा जाऊ। गुड नाईट आई साहेब। गुड नाईट।